महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांकडील थकीत मालमत्ता कर, माल कर आणि पाणीपट्टी बाबत सर्व नऊ झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली आणि मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे यावेळी कांचनवाडी भागातील दोन व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आले असून आठ लाख शहाऐंशी हजार चारशे नव्याण्णव इतकी मालमत्ता कराची वसुली देखील करण्यात आली आहे उपायुक्त तथा कर निर्धारक आणि संकलक अपर्णा थेटे त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त झोन आठ चे संतोष टेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक एकशे सहा कांचनवाडी येथील जुगल सत्तेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव इतका थकीत मालमत्ता कराबाबत कांचनवाडी येथील मालमत्ता सील करण्यात आली होती परंतु तापडिया यांनी सदरील मिळकत अमित गर्ग यांना सन दोन हजार नऊ मध्ये विकल्याने खरेदी खता पर्यंत त्यांच्या नावे असलेली थक बाकी रक्कम भरून आठ लाख बावीस हजार तीनशे एकवीस इतका भरणा केला आहे सदरील मालमत्ता सील असून उर्वरित रक्कम वसूल झाल्यानंतर सील उघडण्यात येईल तसेच याच परिसरामध्ये असलेल्या मोईम शेख यांच्याकडील थकीत मालमत्ता कर रक्कम एक रुपये इतकी असून त्यांची मालमत्ता सील करण्यात आली आहे याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक एकोणचाळीस एन सेव्हन अक्षय अपार्टमेंट येथील कलंत्री यांची मालमत्ता रक्कम चार लाख सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी थकित मालमत्ता करापोटी सील करण्यात आली आहे झोन क्रमांक सहा सहाय्यक आयुक्त श्रीधर तारपे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक ऐंशी एन थ्री येथे थकीत मालमत्ता कर एक्क्याण्णव हजार सातशे चौऱ्याहत्तर कराबाबत मालमत्ता सील करण्यात आली आहे तर झोन क्रमांक आठ वॉर्ड क्रमांक एकशे सहा कांचनवाडी येथील तापडिया मातोश्री वृद्धाश्रम यांच्याकडून थकित मालमत्ता कर एक लाख चाळीस हजार सातशे वीस रुपये वसूल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे झोन क्रमांक वॉर्ड एकशे चौदा देवराई बीड बायपास रोड या ठिकाणी पथक मालमत्ता सील करण्यास गेले असता संबंधित मालमत्ता धारकाकडून थकीत मालमत्ता कर रक्कम दोन लाख दहा हजार रुपये वसूल करण्यात आला आहे तर सहाय्यक आयुक्त श्रीधर तारपे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन नंबर सहा राजनगर मुकुंदनगर येथील संतोष चव्हाण यांचे थकीत मालमत्ता कर रुपये दोन लाख अठ्ठावीस हजार एकशे चोपन्न मालमत्ता सील करण्यात आली आहे तसेच या परिसरात असलेल्या नवनाथ पवार यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार सातशे त्र्याऐंशी आणि बलभीम साळुंके यांच्याकडून थकीत मालमत्ता कर दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे ब्याण्णव असा भरणा करण्यात आलाय ही कारवाई कार्यालयीन अधीक्षक भारत बिरारे कृष्णा दौंड कृष्णा ठोकळ विनोद पवार पथक प्रमुख सागर सोनोने किरण नरवडे रामदास गोपाळघरे दत्ता करडे, राजेश खुले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आहे